श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मी सीमा तुम्हा सर्वांचे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते तर आज आपण कार्यक्रमामध्ये जशी बुंदी बनवता आणि जशी लागते तशीच रसरशीत अशी छानशी बुंदी आपण घरच्या घरी बनवणार आहोत तर अवघ्या पंधरा ते वीस मिनटामध्ये अशीच गोड रसरशीत छान बुंदी घरच्या घरीही तयार होते आणि अगदी घरच्या साहित्यातून सरा तर मग जास्त वेळ न घालवता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर मग इथे मी एक वाटी डाळीचं पीठ घेतलेलं आहे हरभरा डाळीचं पीठ तर हे आधी आपल्याला चाळून घ्यायचं आहे यातल्या गाठी सर्व काढून घ्यायच्या आहे त्यानंतर हे चाळलेलं पीठ मी एका बाऊलमध्ये टाकून घेते त्यानंतर ज्या वाटीने आपण हरभरा डाळीचं पीठ घेतलं होतं त्याच वाटीत मी पाणी घेतलं आणि थोडं थोडं टाकून आपल्याला हे पीठ ढोकळ्याच्या पिठासारखं छान मिक्स करून घ्यायचं आहे पातळसर याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे पाणी एकदम टाकायचं नाही आहे कारण की यात गाठी होता कामा नाही त्यामुळे थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे तर आपण थोडं थोडं पाणी टाकायचं आहे म्हणजे जास्त सैल पण झालं नाही पाहिजे त्यामुळे आणि याचं बॅटर आहे हे एकदम स्मूथ आणि छान फ्लपी झालं पाहिजे त्यामुळे तर विसरले छान फिरवून फिरवून आपण हे बॅटर सैलसर करून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी टाकून तर असं मी दोन तीन वेळेस थोडं थोडं पाणी टाकून आणि छान एकदम मिक्स करून घेतलेलं त्यानंतर आपण चमच्याच्या मदतीने मिक्स करूया म्हणजे आप आपल्या ह्या बॅटरची कन्सिस्टन्सी आपल्याला समजते तर तुम्ही बघू शकता तर दोन तीन वेळेस मी असं थोडं थोडं पाणी टाकून आपली बॅटरची कन्सिस्टन्सी कशा कर पद्धतीने करून घेतले हे पाहण्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप करू नका दोन तीन टेप्स अशा आहेत की ह्या जर फॉलो केल्या तर आपल्या घरी आपल्याला ही घरी छान अशी लग्न समारंभात भेटते ना तशी मिळते ना तशी आपण खातो तशी बुंदी तयार होईल तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने एकदम स्मूथ असं बॅटर हे आपलं तयार करायचं आहे आपल्याला तर चमच्याच्या सहाय्याने असं टाकल्यानंतर स्मूथ बॅटर पडलं पाहिजे आणि त्यानंतर असे हे पौईंट -पौईंट जे पॉईंट पॉईंट खाली आहेत तसे पडले पाहिजे पण हे अजूनही मला थोडंसं घट्टसर वाटतं आहे म्हणून थोडंसं पाणी टाकून परत एकदा छान मिक्स करून घेते आणि असं वरती करून आपल्याला चमच्याच्या सहाय्याने हे बॅटर एकदम व्यवस्थित परफेक्ट झाला आहे की नाही हे चेक करायचं आहे त्यासाठी तुम्ही बघू शकता की असे पॉईंट पडले पाहिजे स्मूथ आधी बॅटर खाली पडल्यानंतर असे पॉईंट एक एक थेंब असा हा खाली बॅटरमध्ये चमच्याच्या सहाय्याने पडला पाहिजे आणि त्याचबरोबर चमच्याला मागच्या साईडनी अगदी पातळ अशी अशी कोटिंग ह्या पिठाची आली पाहिजे तर आपलं हे बॅटर अगदी व्यवस्थित आणि परफेक्ट इथेच रेडी झालं आहे त्यानंतर चार मिनटं आपण चमच्याच्या किंवा विसालच्या सहाय्याने हे मिक्स हे बॅटर छान मिक्स करून घ्यायचं छान फेटून घ्यायचं म्हणजे यात बबल्स तयार झाले पाहिजे आणि यात असे बबल्स येतात आणि हे बॅटर व्हाईट दिसायला लागतं तर हे दहा मिनटासाठी आपण झाकून ठेवायचं त्यानंतर आपण इथे साखरेचा पाक तयार करून घेऊया तर ज्या वाटीने पीठ घेतलं होतं त्याच वाटीने मी इथे एक वाटी साखर घेतली आणि पाऊन वाटी पाणी घेतलं आहे तर हे मिक्स हे गॅसवर मी गरम करायला पॅनमध्ये टाकून घेतलं आणि चार पाच ते मिनटात आपल्याला इथं कमी गॅसवरती हा पाक तयार करून घ्यायचा आहे तर दोन तीन मिनटातच ही साखर पाण्यात छान विरगळते आणि आपल्याला याचा पाक एक एकतारी करायचा नाही आहे त्याच्यात थोडंसं अलीकडेच फक्त हाताला चिकटसर लागलं पाहिजे असा हा पाक आपल्याला इथे करायचा आहे तर अशा पद्धतीने आपण पाक चेक पण करू शकतो तर अगदी थोडासा हा चिकटसर लागायला लागला आहे तर, तर गॅस बंद केला आणि ह्या बॅटरकडे आपण वळूया तर असं स्मूथ बॅटर आपलं इथं तयार झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता स्मूथ असं हे बॅटर पडल्यानंतर याचे पॉईंट असे पडायला लागले आहेत खाली आणि त्यानंतर आपल्या चमच्याला मागच्या साईडने छान पातळशी अशी कोटिंग आलेली आहे म्हणजे आपलं बॅटर इथं एकदम परफेक्ट असं तयार झालेलं आहे आणि थोडंसं जर पातळसर वाटलं आपल्याला जास्त तर आपण इथे चना डाळीचं पिठाचा वापर एक चमचाभर टाकून करू शकतो आणि आपलं बॅटर परत आपण परफेक्ट असं बनवू शकतो तर दोन मोठे पोहे खायचं चमचा भरून मी इथं तेल टाकून घेतलं एकदा व्यवस्थित मिक्स केलं आणि गॅसवरती मी तेल गरम व्हायला कढईत ठेवलं झाऱ्याला दोन्ही पण बाजूनी तेलाचा हात लावून घेतला आणि तेल मीडियम गरम झालेलं आहे जास्त गरम पण नाही आणि जास्त कोमट पण नाही असं मिडियम हीटवरती तेल गरम झालं आहे आणि आपण आता झाऱ्यावर एक चमचा धरून हे बॅटर टाकून घ्यायचं आणि तुम्ही बघू शकता खूप छान गोलमध्ये अशी ही आपली बुंदी इथे खाली तयार होते त्यानंतर झाऱ्यात जेवढं एकदा बॅटर बसेल तेवढंच टाकायचं आहे डबल टाकायचं नाही नाहीतर आपली ही बुंदी एकमेकांना चिटकली जाते तर जास्त आता ही बुंदी तळून पण घ्यायची नाही आहे क्रिस्पीमधून होणार नाही त्यामुळे जास्तसा असा कलर चेंज होऊन द्यायचा नाही आणि मध्ये एकदम जाळीदार होते त्यामुळे जास्त वेळ तळण्याची पण गरज नाही आहे तर ही बुंदी मी काढून घेते त्याचबरोबर अशा दोन तीन बॅचेस मी बुंदीच्या करून घेतल्या तुम्ही ह्या झाऱ्याच्या साह्याने पण बुंदी काढू शकतात त्याचबरोबर आपली किसणी असते चीज ग्राइंडर त्याने पण किंवा आलं किसायची त्याने पण आपण हे बुंदी करू शकतो त्याचबरोबर आपली खोबरं किसण्याची किसणी असते त्या किसणीच्या साह्याने पण आपण बुंदी काढू शकतो म्हणजे हा झाऱ्या नसला तरी पर्याय म्हणून दोन्ही पण गोष्टी म्हणजे किसणीपासून आपण ही बुंदी काढू शकतो आणि परफेक्ट अशी बुंदी किसणीच्या आणि चीज, 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 चीज ग्राइंडरच्या मदतीने होते तर अशा पद्धतीने दोन्ही तिन्ही पण बॅच मी इथं तयार करून घेतल्या आणि तुम्ही बघू शकता खूप छान गोल मस्त अशी अशी बुंदी आपली इथे तयार होते चिटकत पण नाही आहे एकमेकाला छान मोकळी मोकळी आणि छान बुंदी इथे तयार होते तर तुम्ही बघू शकता अशा मदत अशा पद्धतीने मी किसनीच्या आणि चीज ग्राइंडरच्या मदतीने किंवा आलं किसाईच्या किसणीने सुद्धा आपण ही बुंदी तयार करू शकतो तर अशा पद्धतीने आपली इथं बुंदी तयार झाली तुम्ही बघू शकता अगदी गोल आणि परफेक्ट अशी बुंदी इथे तयार झालेली आहे तर आता आपण पाक बघू तर एक मिनटासाठी मी इथं गॅस चालू केला पाकाला छान उकळी आली गरम झाला पाक त्यानंतर आपण चेक करून घेऊ हे बघा असं तर एक तारी पाकाच्या अलीकडे म्हणजे एक तारी पाक झालेला नाही आहे लगेचच गॅस बंद केलेला मी इथं अर्धा चमचा वेलची पावडर टाकून घेतली आहे आणि माझ्याकडनं कलरचा व्हिडिओ स्किप झालेला तर इथे थोडासा चिमुटभर मी कलरही टाकून घेतला त्यानंतर इथे बुंदी टाकून घेतली जी आपण तळून ठेवलेली होती ती एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि दहा मिनटासाठी आपल्याला ही झाकण ठेवायचं आहे आणि तुम्हाला मी सांगते जेव्हा मी वेलची पावडर आणि कलर टाकला तेव्हा गॅस बंद केलेला आहे तर गॅस बंद करूनच आपल्याला ही प्रोसिजर करायची तर अशा पद्धतीने तर बुंदी छान एकदा मिक्स झाली मुलांनी हिरव्या कलरची पण बुंदी थोडासा पाक बाजूला काढून आणि दुसऱ्या कलर हिरव्या कलरची पण बुंदी तयार इथं करून घेतली तर दहा मिनटासाठी झाकण ठेवल्यानंतर तर तुम्ही बघू शकता आपली इथं रसरसी छान आणि ताजी गरम गरम बुंदी इथे तयार आहे खरंच अशीच बुंदी लग्न समारंभात मिळते ना तर त्याच पद्धतीने अगदी पंधरा मिनटात आपली बुंदी घरच्या घरी तयार होते तर खायलाही खूप छान लागली बुंदी तर अशा पद्धतीने बुंदी ह्या दोन तीन टिप्स जर आपण फॉलो केल्या तर खरंच घरच्या घरी आपण पंधरा ते वीस मिनटात बुंदी तयार करू शकतो काहीच वेळ लागत नाही आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व्हिडिओ फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा आणि अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू